चला नमस्कार भावांनो बहिणींनो, आता काय आहे सकाळपासून तुमच्या दाजीचं काय? तुम्हाला आतापर्यंत हिडून नाही आला, पण आपल्याला आज बघा कोण आलंय भेटायला, आपल्याला पुण्याहून आलेले भेटायला हे ताई आणि दादा, आणि हे म्हणजे पुण्याला सर्व्हिसला आहेत दादा, आणि सेटल पुण्यालाच येतं, पण त्यांचं गाव कुठं कर्जत कर्ज श्रीगोंदा आपलं शेडगाव म्हणून गाव आहे, आपल्यापासून जवळ त्यांचं गाव आहे, पण चला बऱ्याच दिवसाची त्यांची इच्छा होती की आज दाजीला आणि पुनमताईला भेटायचं म्हणून त्यांचं कालपासून नियोजन झालेलं आहे, पण आपलं काय त्यांचं काय कॉन्टॅक्ट नाही झालं, पण ते विचारीत आज शेवट आपल्या घरी आलेच आणि खूप छान भारी वाटलं त्यांना भेटून, आणि ताईंचा बी कसं आहे चॅनल आहे, पण त्यांचं कसं आहे अश्विनी केवाळूज म्हणून त्यांचा चॅनल आहे, इंग्लिशमध्ये नाव आहे त्यांचं, आणि कसं आहे भावांनो बहिणींनो त्यांचा स्वतःचा चॅनल आहे, आता नवीन सुरुवात त्यांनी केलेली आहे चॅनल चालवायसाठी, का 200 का 300 मला वाटतं सबस्क्राईब झालेली बी इथं, आणि त्यांचं म्हणजे बाबा नवीन सुरुवात आहे, आणि व त्यांच्याबरोबरच बोला 2 शब्द मग आज। हाय, आम्ही आलो होतो आज पूनम ताईंना दाजींना भेटायला, खूप दिवसापासूनची इच्छा होती त्यांची, पण सारखे आम्ही व्हिडिओ बघतो, पण काय त्यांची आमची भेटू एवढ्यात झाली नव्हती, पण आज आम्हाला पण माहिती नव्हतं ते, पण आम्ही विचारत इथपर्यंत आलो आणि भेटलो, खूप छान वाटलं, खूप छान आहे दोघं पण, स्वभाव पण खूप छान आहे, त्यांना असं वाटतच नाही की म्हणजे कोण आलं तर आपल्यासारखे सगळ्यांना हे करतात, नाश्ता वगैरे पण केला होता ताईंनी, नको म्हणत होता, ताई पण थोड्या आजारी आहेत, पण ताईंनी केलाच तरी पोहे वगैरे नाश्ता केला, आम्ही बराच वेळ झालो 1.5 तास आलोय बसलोय आम्ही गप्पा मारत, तर खूप छान वाटतंय त्यांच्याशी बोलून हे करून, दोघांचे पण स्वभाव खूप छान आहेत, त्यांचे व्हिडिओ पण आम्ही सारखे बघतो, तर आम्ही आलो होतो आमच्या 2 मुली आणि मिस्टर आम्ही सगळेजण आलो होतो, मुली तर त्या पिलू आणि त्याच्यामध्येच खेळण्यामध्येच दंग आहेत, आल्यापासून बसतच नाहीये, एक तिकडं मागं खेळती, एक मग इकडं माती खेळतीये त्यांच्यासोबत डायरेक्ट, इथंच रमून गेले, आता रमून दिसते अपूर्व आणि त्यांची काय नाही होती तुझ्या बारक्या काव्य आणि शुभ्रा, या आपल्या मुली पिल्लू अपूर्व आणि शिवण्णा यांच्या बरोबर खेळून दंग झाल्या तिकडच, इकडे काय आमची आठवण व्हायनात येणार बी आमच्याकडे काय व्हायनात, आणि आता काय झालं बरंच जो जो दादा ताई जो जो 1.5 तास 2 तास होत आलेले आमचं बराच वेळ झालेला आहे, आता चाललंय गप्पा छप्पा इकडच्या तिकडच्या चालू आहे, तर तुमचं चॅनल कसं चाललंय काय चाललंय तरी चर्चा झाली जरा आमची, दाजी आणि पूनम ताईला ते भेटाय आल्यात एवढं आवराजून, त्यांना बी वाटतंय की आपण बी काहीतरी आपल्या जीवनात केलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी चॅनल खोललेले आहेत, त्यांना सपोर्ट करा मनापासून, तुम्हाला तुमच्या दाजीची आणि पूनमताईची विनंती आहे, आणि बघा आता तुमची पूनमताई काय म्हणते 2 शब्द जरा। हाय आमच्या भावांना बहिणींना, ताई आल्यात आपल्याला भेटायला, पुण्यावरून आल्यात बरं का, ते पुण्याचे म्हणजे पुण्याला रहिवाशी झाले, त्यांचं गाव इकडचंच आहे, पण ताईंनी पण नवीन सुरुवात केली चॅनलची, म्हणजे त्यांना पण वाटतंय की जीवनात सगळ्यांनाच वाटतं की आपण जीवनात थोडं का होईना फार पुढे गेलं पाहिजे, आपली पण थोडीफार म्हणजे वाटतच, कुठल्या बी लेडीजला वाटतं की संसारासाठी काय काय काहीतरी करावं वाटतं, तसंच ताईंनी पण थोडीशी सुरुवात केली, धाडस बनवलंय त्यांनी, धाडस केलंय, आणि आमच्या भावांनी बहिणींनी ताईला पण सपोर्ट करावा अशी तुमच्या पूनम ताईची इच्छा आहे, आणि ताईंच्या चॅनलचं नाव काय आहे अश्विनी केवाळूज, जरी तुमच्या म्हणजे ताई कमेंट मध्ये त्यांचं नाव टाकतील अश्विनी केवाळूज चॅनलचं, तर आमच्या भावांनी बहिणींनी सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांचं पण चॅनलचं, जी ब्लॉग आहेत ना म्हणजे जी व्हिडिओ आहेत ना ते असं तुमच्या पूनम ताईचं कसं रिअल मध्ये तसं त्या रिअल मध्ये त्यांचं दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पण 2 मुली आहेत छोट्या छोट्या बारीक, अजून शिवण्यासारखं अपूर्व सारखं 2 वर्षाची आहे आणि एक आपली 5 वर्षाची आहे, म्हणजे शिवण्यासारखी एक आहे आणि एक बारकुश आहे का खेळते तिकडं, आणि मला एक बर का म्हणायचंय दादांचं बी खूप मनापासून धन्यवाद की आज त्यांना म्हणजे सपोर्ट करतायत बर का, तुमच्या दाजीचा कसा पूनम ताईला सपोर्ट आहे, तुमच्या दाजीचा पूनम ताईला कसा सपोर्ट आहे टिकटॉक पासून सपोर्ट आहे, तसं आज हे दादा त्यांना सपोर्ट करतायत, तिला मेन महत्वाचं आहे भावांनो बहिणींनो, जर बा तुम्हाला बी असं जर वाटत असलं की बा की जीवनात कुठं काहीतरी काय करून दाखवा तरी काय, दादांचं मनापासून धन्यवाद की ताईंना ते सपोर्ट करतायत तुमच्या दाजीसारखं, आणि ती म्हणतात ना असं कसं का असं ना
पण जी खंबीरपणे साथ देणार आहे ना माणूस, तीच आपला हाताला हात धरून चालणारा व्यवस्थित पाहिजे, तरच संसार व्यवस्थित चालतो भावांनो बहिणींनो. आणि जीवनात दोघांनी एकमेकाला साथ द्यावी अशीच तुमच्या पूनमताईची पण अपेक्षा आहे. जसं की तुमच्या पूनमताईन दाजींनी भांडणं बी केली ना, आता एकमेकाला साथ द्यायला हजर आहे ती. तस भांडणं बी असावी ती, कारण की भांडणाशिवाय पण दोघांवर एकमेकाचं प्रेम वाढत नाही. कारण की रोजच रोजच जर प्रेम करत राहिल्यावर मग भांडणं कोण करायचं असं बी आहे ना. अगदी कसं असतं भावानं बहिणं, जी माणूस ज्याच्या जास्त जीवापाड प्रेम करतं त्याचाच राग राग करतं असंही. आता तुम्हाला बी अनुभव असेल, प्रत्येक भावा बहिणींची समजा बाप प्रत्येक कुटुंबात बाबा किरकिर भांडण तंडण होतच असतं, पण ज्याच्यावर जास्त जीव आहे त्याचंच भांडण होतं त्याच्याबरोबरच. असं काही ना करून दुसऱ्याबरोबर भांडण करायचं म्हणलं मग लय अवघड होईल. हा का नाही, बळच भांडायचं गेले. आणि ते माणूस काय करतं, आपण एखादा आपलं जीव लय जीव आहे आपल्या माणसावर, आपण काय म्हणा गेलं तर ती माणूस गप्पच बसतात. का आता आपलं माणूस आहे असलीच काठी काढते भांडा गेले. आता कसं आहे, नवरा बायकोला बोलला तरी बायको सहन करेल, बायको नवऱ्याला बोलले तर नवरा सहन करेल. दोघं एकमेकाला हाणतेल मारतेल घरात गप असतेली, तसं बाहेर तर कोण सहन करायचं. मी बार चोप घेतेल चार दिवस हातरून होत नाही बाहेर. नाही दोघांचे स्वभाव पण खूप छान आहेत, खूप भारी वाटलं आम्हाला इथे येऊन. वेळ पण भरपूर दिला आम्हाला, एवढे ते फेमस आहे. तुम्ही दोन शब्द बोला की आम्हाला सपोर्ट करा म्हणून. सपोर्ट करा आमच्या पण आयडीला, आमचं पण ब्लॉगिंग चॅनल आहे. आणि अश्विनी के वाळुंज म्हणून नाव आहे त्याचं, जे आहे ते मी पण असं रिअलच आहे. मी पण आता नवीनच ह्याच्यावर मी पण नवीनच चॅनल चालू केलंय, तर तुम्ही पण आमच्या चॅनलला सपोर्ट करा, थोडासा हातभार लावा आमच्या चॅनलला पण. आपल्या ताईंना आणि दाजींना जसा तुम्ही सपोर्ट करताय तसं आम्हाला पण सपोर्ट करा. त्यांनी नवीन चॅनल केलेलं आहे चालू, तर तुमचा असेच आशीर्वाद राहू द्या. नक्कीच नक्कीच ते प्रयत्न करणार, तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बनवून टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. आहे का नाही पूनम? आता काय झालंय, बरेच वाढ दोन तास झालं बसलेले, ते गप्पा छप्पा लय मारले आम्ही इकडच्या तिकडचे. आणि कसं आपल्या गावाजवळचेच अंतर जवळचे ना आमचं, लय काय लय लांब नाही शेडगाव टाकळी म्हणजे. फक्त त्यांचं कसं आहे, आता पुण्याला राहतात तिकडे ते, तिकडं त्यांचं रांग लागलं व्यवस्थित. दादा जॉबला आहे पुण्याला, त्याच्यामुळं काय इकडे जाणं कधी जर बा आपलं कसं, आता सण दिवाळीचा सण झाला त्याच्यामुळं चला म्हणले. आज पूनम ताईला बी भेटणं होईन, दाजीला भेटणं होईन, आपल्या गावाकडे बी येणं होईन. ते बी काय असं वरचे वरचेभर काय येत नाहीत गावाकडं. हाय का नाही का नाही होत ना, काही कार्यक्रमानिमित्तच आम्ही पण येतो. दरवेळेस ते आमचं भेटणं राहून झालं, पण ह्यावेळेस आम्ही निर्णयच घेतला होता की भेटल्याशिवाय जायचंच नाही. आम्ही खूप शोधत शोधत विचार करत, म्हणजे विचारत विचारत आलो यायचं, ताईंना भेटायचं, दाजींना भेटायचं. आणि पुण्याला कुठं राहतोय, कारण आपले बरेच बहीण भाऊ पुण्याहूनच चिखलीमध्ये राहतोय, पिंपरी चिंचवड चिखली दिवाळंदी. भरपूर तुमच्या दाजी आणि पूनम ताईला भरपूर आपले फोन येत आहेत जवळजवळ बरेच, म्हणजे मी म्हणतो 50% तर पुण्याचीच असते, पुणे आणि मुंबई, मग बाकीची एरियातली असते बाकीची. भरपूर इच्छा होती दाजींना ताईंना भेटायची, आणि भेटून खरंच भारी वाटतंय. म्हणजे सगळं चांगले स्वभाव आणि असं, म्हणजे त्यांना कोणता गर्व नाही, कोणता नाही, काहीच नाही, असं म्हणजे एकदम साधे सिंपल आणि खूप छान वाटलं. असं मला तर एखाद्या आता मोठ्या बहिणीकडे आल्यासारखंच वाटलं, तसंच त्या म्हणजे खूप छान आहे स्वभाव. आणि भावानं बहिणीनं काय होतं की आता तुम्ही काय करताय, व्हिडिओ पाहत नाहीत आणि डायरेक्ट कमेंट करताय. काय होतं, कमेंट जर डायरेक्ट केली ना तुम्हाला सांगतो की आम्हाला वाटतंय तुम्ही काय म्हणजे तुम्ही व्हिडिओच बघत नाहीत. आता हे दादा ताई आल्यात समक्ष, त्यांनी आमची परिस्थिती बघितली, तुम्ही त्यांना विचारा. असं वाटतं की म्हणजे एवढे लोक कमेंट्स नका करत जाऊ, वाईट माणसं तुम्ही. तुम्हाला असं वाटत असेल तर स्वतः येऊन भेटा, काय आहे ते समोर बोला, काय आहे ते बरोबर काय बोलण्याची हेच नाही. आणि समोर बघितल्याशिवाय बोलल्याशिवाय माणसाला स्वभाव कळत नाही, कळत नाही, कळत नाही. महत्वाचं असतं. आता कसं झालंय, बऱ्याच भावा बहिणींची इच्छा आहे की पूनमताई बरोबर बोलायची, दाजी बरोबर बोलायची. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला लाईव्हला म्हणा असे फोन नंबर दिलेत, ज्या भावांना इच्छा आहे ना बोलायची त्यांच्यासाठी आपण तर नंबर बी दिलेला आहे. सगळ्यांशी बोलतात ते, आम्ही आता बसूच तोपर्यंत त्यांना 5-5 मिनिटाला फोन येतात, पण सगळ्यांचे फोन रिसिव्ह करतात आणि बोलतात पण ते. असं नाही की राहू दे आता मी नाही बोलणार, हे नाही. किती कामात असू ते उचलतात, एखाद्या वेळेस राहून जातो पण करतात ते, सगळ्यांशी बोलतात असं हेच नाही. आणि एवढा नंबर पण देतात आणि त्या पुढच्या फोन करते तर सगळ्यांना ते बोलतातच त्याच्यासाठी. आता पण मला सांगा भावांनो बहिणीनं, असं फोन नंबर समजा आम्ही दिलाय आणि तुमचा फोन नाही उचल, हा चला तुमचं दाजी कामात असल्यामुळं नाही समजा,
बोलायला जमत. पण असं बघू कुठलं बा असं चॅनल आहे की बाबा तुमचं बा दुसरीकडे असे बोलायला कोणी नंबर देत नाही कोणाचा. हा आता काय झालंय भावांनो म्हणून आम्ही तुम्हाला खरंच मनातून सांगतो की तुम्हाला बहीण भाऊ मानलेलं आहे म्हणून मी तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्हाला बोलायसाठी. आता का आम्हाला काय तसं ही गर्व नाही का काय नाही बा काहीच नाही घेतो बा. आता समजा आम्हाला जर गर्व असेल तुमच्या आम्ही फोन सगळं बोललो नसतो. युट्यूबवर चॅनल बनवलेली अशी करोडांनी लोक आहेत आणि त्यांची जी युट्यूब फॅमिली आहे ना जी सबस्क्रायबर ती मिलियन 15-15 मिलियन 20-20 मिलियन आहे. मग त्यांनी काय फोन नंबर देऊनच मिळवल्यात का आपल्यासारखं. जी माणूस जाण्याचा प्रयत्न करतोय ना आणि ज्याला गर्व नाही त्यालाच माणूस दोष देत आणि एवढ्या लोकांना मग आता ती जी खोट खरं रिअल मध्ये खोटे बनवते सगळं खोट त्यांना सपोर्ट मिळतो आणि मग आपण काय एवढा कोणाचं वाईट केलं तर आम्हाला सपोर्ट करा एवढा विचार करायला. हा थोडं म्हणजे दोघांचं टेन्शन होत त्याच्यामुळे थोडस टाकला व्हिडिओ. त्यात काय एवढं आपली फॅमिली म्हणूनच त्यांनी व्हिडिओ टाकला. आता तुम्ही सगळे पण फॅमिली सारखेच आहे आमचे आणि आम्ही जे आहे ते तुमच्याशी सगळं शेअर करतो तसंच त्यांनी पण केलं. त्याचे कोणी वाईट अर्थ काढू नका काही आणि वाईट पण काय बोललं नाही ना आपण एवढं फक्त. हा प्रश्न पूनम ताईच्या तुमच्या डोक्यात असा विचार चाललाय. हा झालं तुमच्या दाजीचा थोडं त्यामुळं टोकाचा निर्णय घ्यायला मजबूर तुमची पूनम ताई होती आणि म्हणजे होत कवा कवा एवढं टेन्शन. सगळ्या फॅमिलीमध्ये भांडणं होतातच कोणतंच घर असं नाही की भांडणं होतात ते. आणि त्यावेळेस माणूस थोडस जास्त विचार केला. आता काही नाही आता सगळं व्यवस्थित आहे त्यांचं काही नाही. आता रियल पाहिलेले सगळे दोघं पण खूप छान आहेत खूप समजदार आहे. भांडणं तर सगळ्यांच्याच घरी बोलून गेल्या पण तसा हा विषय कधीच होऊ शकत नाही. तुमच्या पर्यंत येणारच नाही लोन. तुमचं काय करणार आहे पूनम ताई कपड्यात घालून बुक ना करणार तिकडे दाजीचा पण तुमच्या पर्यंत येणार नाही. थोडस म्हणजे आपण आपलं मानून सांगितलं तर काय काय म्हणजे गैरअर्थ केला त्यामुळे आहे ना सांगायलाच नको ना कोणाला. कारण की मग एवढं मात्र तर समजून गेलं माणूस सुखात साथ देऊ शकतोय दुःखात कोणी कोणाला साथ देऊ शकत नाही एवढी गोष्ट खरी. मग ती किती वेळ आपण जवळचं माणूस ही ओळखून घेतली ना पूनम ताईने ह्याच्या आधी. आज तुमच्या पूनम ताईला बघा काय वाटलं की आज बा दुःखात आपल्याला नाही साथ दिली म्हणायचं. मग बाईन भावानी नातेवाईक झालं किंवा आता ही युट्यूब फॅमिलीला मी खऱ्या अर्थातून आपली मानली होती ना. आणि नातेवाईकांकडून कुठली अपेक्षा ठेवली नव्हती कारण की नातेवाईक कधी कुठल्या गोष्टीला त्यांनी साथ दिली नाही ती कामापुरती त्यांनी साथ दिली. पण असं मी युट्यूब फॅमिलीकडून कधी वाटलं नाही मला की ती पण अशी माझी दुःखात साथ सोडतील म्हणून. कुठलाही विचार न करता लगेच अपलोड केला. अपलोड केला डायरेक्ट कारण की मी पूर्ण विश्वास टाकला होता. जेवढा विश्वास दाजीवर होता दाजींनी माझा विश्वासघात या काही ती केला म्हणजे असं वाटलं का मला त्यांच्याकडून सगळं संपल्यासारखं. तसं आता युट्यूब फॅमिलीकडून पण माझं सगळं संपल्यासारखं वाटलं. मी पुढची दुःख शेअर करू शकत नाही त्यांना एवढं झालं. कारण पब्लिकने समजून सांगणं महत्वाचं. चार गोष्टी होत असतात मला काय म्हणायचंय समजून आमच्या सगळ्या भावांनी बहिणींनी समजून सांगितलं त्यात काय अडचण नाही. पण जर माझ्याबद्दल जर तुम्ही एखादा व्हिडिओ कुणी अपलोड केला तुम्हाला जर माझं माहितच नाही काय तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही तुमच्या कारण की डोळ्यांनी बघणार आणि कानाने ऐकणार चार बोटाचा अर्थ असतो. सारखे पण सगळेजण भेटायचे. एवढंच मला म्हणायचंय माझ्या संघ जर मी 2-3 दिवस व्हिडिओ टाकला नव्हता ना तर ह्याचा अर्थ असा होता की पूनम ताई काहीतरी टेन्शन मध्ये आहे जे करून त्यांनी व्हिडिओ टाकला नाही. दुसरं कोणी माझ्याबद्दल व्हिडिओ सोडला आणि पूनम ताई इकडे गेली कुठे काय झाली असं जर म्हणलं तर ती खरं नाही धरायचं. ज्या वेळेस पूनम ताई व्हिडिओ मध्ये येऊन सांगाल ना समोर तेव्हा म्हणायचं. एवढं तुम्ही रियल सगळं सांगताय. रियल म्हणजे माझी फॅमिली म्हणूनच रियल सांगते. मी फॅमिली युट्यूबची म्हणजे माझं असं नाही म्हणलं की मी माझी ती सबस्क्रायबर आहे तर माझी व्हिडिओ बघतात असं कधीच नाही समजलं. कारण की टिकटॉक पासून मला टिकटॉकला तर 3-4 लाख एका महिन्यात झाली होती ती. 3-4 लाख कशाला म्हणतात एक महिन्यात मिळवली होती. पण मी कवाच कुठल्या गोष्टीचा गर्व नाही. आज महाराष्ट्रात एवढी ओळख निर्माण केली पण कधीच आपण नाही आपलं स्वतःच सांगू नाही माणसानी काय म्हणतात कौतुक दुसऱ्याच्या तोंडून ऐका. पूनम ताईचं कौतुक पूनम ताईच्या तोंडून नका ऐकू. आम्ही बघतोय ना
दोन मिनिटाला पाच मिनिटाला कुठून मुंबई वरून आहेस फोन, पुण्यावरून आहे, कर्जत आहे, कुठं हैदराबाद, भरपूर लांब लांबून फोन येतात आणि सगळे कोणी वकील आहे, कोण डॉक्टर आहे, कोणी सांगणार नाही असं नाही, ते सगळे सांगतात, सगळ्यांना माहिती आहे, पोलीस आहेत, सगळ्यांचे चांगले चांगले व्यक्तींचे फोन येतात आणि सगळे व्यवस्थित बोलतात, ताई पण वेळ देऊन त्यांना बोलतात, डॉक्टर भी आहे, हो डॉक्टर आणि आता पाच मिनिटापूर्वी लेडीज डॉक्टर होत्या, त्यांचाच फोन आलता नगरवर, तरी काल एका दादांचा पोलीस दादांचा फोन आलता, सांग पडा पोलीस स्टेशन मुंबई, त्या दादांचं काय झालं, काल बोलता बोलता रेंज गेली, डायरेक्ट बोलणंच नाही झालं माझं परत, पण दादा तुम्हाला परत मी फोन लावणार या, आता चला बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या, आता बरंच वेळ झालं तुमच्यावर गप्पा छप्पा मारला आणि ताईला आणि दादांना सपोर्ट करा, एवढी तुमच्या दाजीची आणि पुनम ताईची इच्छा आहे, चला बाय बाय घ्या मग सगळ्यांनी काळजी, धन्यवाद।